कोणार्क अपना शहर अपनी बातें। अंबरनाथ वसारगाव येथील नागरिक रस्ते पाणी आणि शिक्षण यांसारख्या अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे, ज्याचाच राग मनात घेऊन यंदाच्या निवडणुकीत मतदानच करणार नसल्याचा निर्णय या नागरिकांनी घेतला आहे। काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊयात। केडीमसेमध्ये आल्यापासून एकही सोय आमच्या गावामध्ये नाही। आमच्या गावात रस्ते नाही आहेत, अंगणवाडी नाही आहेत, मुलांना पूर्ण 10वीपर्यंत शाळाही नाही आहे, शौचालय पण नाही आहे, पूर्ण तर रस्ते नाही आहेत, नाळे नाही आहेत आणि पूर्ण रोड लाईन पण नाही आहे। आज महिलांना भीती वाटते, 7:30 वाजल्यानंतर अंधार पडला जातो पण तिथे पूर्ण काळोख असतो। एक दोन महिला असल्या तरी सुद्धा घाबरतात, एकटं महिला कशी येणार आहे चालत, तरी सुद्धा पूर्ण घाबरलेल्या राहतात महिला तेवढ्या ऐकून येताना। का तर रोड लाईन नाही आमच्या गावात, फक्त आम्ही बहिष्कार बद्दलच म्हणजे बोलतो की बहिष्कारच टाकणार यावेळेला। फक्त आमचा ठाम विचार आहे, वोटिंग करणारच नाही आहेत आम्ही। एवढ्या वर्ष वोटिंग करतो, काय फायदा झालाय आम्हाला? कोणताही फायदा झालेला नाही आहे। घरपट्टी पण इतक्या घरपट्टी भरायला लागतोय पण सोय कोणती आहे आमच्या गावात? कोणतीही सोय नाही आमच्या गावात। तुमचं नाव काय? रसिका वाहिले। आज आम्ही ग्रामस्थांनी 24/3/2019 रोजी जी मीटिंग घेतली त्यामध्ये सर्व ग्रामस्थांचा एकच शब्द निघाला की आम्हाला केडीमसीमध्ये समाविष्ट केल्यापासून आम्हाला एकही सुविधा मिळाली नाही आणि हे या महिलांच्या वक्तव्यावर सर्वांना दिसून आलं। त्यामुळे सर्व गावाने आता शेवटचा निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या प्रत्येक मीटिंगवर आमच्या गावाचा बहिष्कार असणार। कोणार्क अपना शहर अपनी बातें।